आपल्यापैकी अनेक जण श्रीमंत असतात किंवा श्रीमंत जरी नसले तरी पैशावाले असतात आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते असून खात्यामध्ये पैसे ठेवायची सवय अनेकांना असते आणि आपल्या बचत खात्यामध्ये नेमकी किती पैसे ठेवले पाहिजे याबाबतचे नेमके नियम का आहेत याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसते आणि मग नेमकी ऐनवेळी आपली फसगत होते. 2016 नंतर नोटबंदीच्या काळानंतर बऱ्याच नियमामध्ये बँकिंग नियमामध्ये बदल झालेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेच्या या आधी सूचना होत्या की बा कुठल्याही खातेदाराला बॅलन्सची सक्ती नसावी, मात्र अलीकडच्या काळामध्ये हे नियंत्रण हटलेलं असून बँका मिनिमम बॅलन्सबाबत आपली मनमानी चालवत आहेत. दुसरीकडे बऱ्याच बँका जर निर्धारित बॅलन्स नसलं तर खातेदारांना मिनिमम बॅलन्स ॲव्हरेज बॅलन्स चार्जेससुद्धा लावत असतात. बऱ्याचदा आपण दिवसातून किंवा महिन्यातून आपल्याला एक पैसे जमा करण्याची मर्यादा ठरवून दिलेली असते, मात्र या मर्यादेव्यतिरिक्त जसं उदाहरणार्थ ATM आपल्याला 3 किंवा 5 ट्रान्झॅक्शन्स फुकट आहेत, मात्र त्याच्यानंतर प्रत्येक व्यवहाराला बॅलन्स इन्क्वायरी जरी केली तरी 59 रुपयापर्यंत आपल्याला चार्जेस द्यावे लागतात. तसेच बँकेमध्ये आपण रक्कम जमा करतेवेळीसुद्धा बँका वेगवेगळ्या बँका आपापल्या नियमानुसार कॅश हँडलिंग चार्जेस हे लावत असतात. करंट अकाउंटला तर जवळपास 600 रुपयापासून तर अधिकाधिक जास्तीत जास्त चार्जेस हे बँकाकडून लागत असतात आणि हे चार्जेसचे प्रकारही खूप जास्त आहेत. मात्र आपण एका मर्यादेपेक्षा आपल्या बचत खात्याला जास्त पैसे ठेवू शकत नाही, बऱ्याचदा आपल्यासाठी हे अडचणीचं ठरू शकतं. यामध्ये साधारणतः 2020 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना एका नियमामध्ये बदल झालेला असल्याचं सांगितलं की बँकामध्ये ठेवलेले तुमचे पैसे जर बचत खात्यात असतील तर ते 5 लाख रुपयापर्यंतच फक्त सुरक्षित मानले जातील, त्यापेक्षा जास्त जर पैसे तुमच्या खात्यामध्ये असतील आणि इनकेस जर अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेनं अनेक बँकांवर कारवाईचा तडाखा सुरू केलेला आहे, काही बँकांच्या परवानासुद्धा रद्द केलेला आहे, नुकताच पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला असून 29 फेब्रुवारीनंतर ही पेटीएम पेमेंट बँक अस्तित्वात नसणार आहे. पेटीएमचं वॅलेट मात्र चालू राहील, मात्र पेमेंट बँक ही बंद झालेली असणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचं कारण म्हणजे डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन जे आहे अलीकडच्या काळामध्ये तर DICGC याच्या माध्यमातून 2020 मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला होता, ज्या बँका अडचणीत आहेत किंवा अपयशी आहेत तर त्यांच्या खातेदारांना 3 महिन्यात म्हणजेच 90 दिवसाच्या आत ठेव विमा दावा मिळेल. म्हणजे जर आपण एखाद्या बँकेकडे आपले बचत खात्यात पैसे असतील किंवा आपण फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल, FD केले असेल आणि अशा स्थितीत ती बँकेची स्थिती जर आर्थिक डबघाईत आली असेल किंवा ऑडिटमध्ये त्याच्यावर काही ताशेरे उलट्या असतील आणि अशा स्थितीमुळे ती बँक जर नियमाच्या किंवा आर्थिक कचाट्यात जर सापडली असेल तर अशावेळी ती बँक बंद होण्याची शक्यता असते आणि अशावेळी खातेदारांची ज्यांचे पैसे बँकेमध्ये जमा आहेत त्यांची एकच झुंबड ते पैसे काढण्यासाठी उडत असते आणि अशावेळी बँक मग सपशेल आपले हात वर करते, प्रत्येकाला पैसे परत देऊ शकत नाही कारण बँकेने सुद्धा कर्ज वाटप केलेलं असते. मग अशा स्थितीमध्ये 5 लाखापर्यंतचा हा विमा जो आहे, म्हणजे पूर्वी 1 लाख रुपयापर्यंत होता तर तो 5 लाख रुपयापर्यंत वाढवलेला आहे, तर यामार्फत कोणत्याही बँकेतील व्यक्तीच्या सर्व खात्यावर जर 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल तर त्या रकमेवर फक्त 5 लाख रुपयापर्यंतचीच हमी मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या बँकेत 5 लाख रुपयाची FD केली असेल आणि त्याच खात्यात 3 लाख रुपये बचत असतील तर बँक जर समजा बुडीत झाली तर अशावेळी तुम्हाला 5 लाख रुपये परत मिळतील. खात्यात कितीही पैसे असले तरी वरचे पैसेही परत मिळण्याची शक्यता कमी असते. या पद्धतीनं आपण आपले पैसे वाचवू शकता. गेल्या 50 वर्षामध्ये देशात क्वचितच कुठलीही बँक दिवाळखोरीत निघाली असेल, परंतु
तरीही आपले पैसे वेगवेगळ्या बँकामध्ये ठेवून पैसे गमावण्याचा धोका कमी आपण त्या माध्यमातून करू शकतो. ठेव विमा संरक्षण जे आहे ते 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत त्याची मर्यादा वाढण्यात आलेली आहे आणि येत्या काळात त्यात आणखीनही वाढ होऊ शकते. मात्र तो आपल्या पैशाच्या सुरक्षितेसाठी बँकेत 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असता कामा नये असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. तूर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.